तर आज आपण बघणार आहोत सेल मधला डीएनए. प्रत्येक सेल मध्ये न्यूक्लियस राहतो आणि न्यूक्लियस मध्ये राहतो जेनेटिक मटेरियल. तर जेनेटिक मटेरियल जे असते त्याला आपण म्हणतो डीएनए. हा जो डीएनए आहे आपल्या बॉडी मधल्या सेल मधला जो डीएनए आहे हा जो डीएनए आहे हा सर्व आपल्या सेलला कंट्रोल करतो. तर मग हा कशा प्रकारे कंट्रोल करतो तर आपल्या बॉडी मधल्या सेल मधला जो डीएनए आहे त्याच्यामध्ये काही असे घटक असतात की जे काय करतात आपल्या पूर्ण सेलला कंट्रोल करतात. तर तो जो पार्ट असतो तो जो भाग असतो त्याला आपण म्हणतो जीन. त्याला आपण काय म्हणतो जीन. प्रत्येक डीएनए मध्ये खूप सारे काय असतात जीन असतात आणि ते जीन काय करतात एक्सप्रेस होतात. काय होतात एक्सप्रेस होतात. ते जे जीन आहे ते जे जीन एक्सप्रेस होतात त्याला आपण म्हणतो जीन एक्सप्रेशन. त्याला काय आपण म्हणतो जीन एक्सप्रेशन. हा जो जीन एक्सप्रेशन आहे हा डायरेक्ट होणार आहे का तर हा होण्यासाठी खूप सारा वेळ लागतो. वेळ म्हणजे त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रक्रिया होतात. तर त्याची पहिली प्रक्रिया कुठली आहे तर पहिली प्रक्रिया आहे ट्रान्सक्रिप्शन. प्रक्रिया आहे ट्रान्सक्रिप्शन. दुसरी प्रक्रिया आहे ट्रान्सलोकेशन. तिसरी प्रक्रिया आहे ट्रान्सलेशन. तर या तीन प्रक्रियाद्वारे काय बनणार आहे या डीएनएचं एक्सप्रेशन होणार आहे. म्हणजे या जीनचं काय होणार आहे एक्सप्रेशन होणार आहे. तर हे जे जीनचं एक्सप्रेशन होणार आहे हे होणार आहे सुरुवातीला ट्रान्सक्रिप्शन. या ट्रान्सक्रिप्शन नावाच्या प्रोसेसमध्ये या डीएनए पासून तयार होतो आपला एमआरएनए. एमआरएनए का बरं याचं नाव म्हणत असेल कारण की हा काय करतो त्या जीनची जे इन्फॉर्मेशन आहे जे माहिती आहे ती कशामध्ये ट्रान्सफर करणार आहे या एमआरएनए मध्ये. त्यालाच आपण काय नाव दिलं मॅसेंजर आरएनए. आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. हा जो एमआरएनए आहे हा कुठे येणार आहे या सेलच्या बाहेर म्हणजे सायटोप्लाझम मध्ये. कुठे येणार आहे सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम मध्ये काय राहणार आहे तर रायबोझोम राहणार आहे. काय राहणार आहे रायबोझोम. रायबोझोम मध्ये हा ज्या वेळेस एमआरएनए एंटर करतो तेव्हा सायटोप्लाझम मध्ये असणारे जे टीआरएनए आहे त्या टीआरएनए वर काय राहतो तर अमायनो ऍसिड राहतो. असे खूप सारे टीआरएनए हे या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात. ज्यावेळेस ट्रान्सलेशन नावाची प्रोसेस होते त्यावेळेस हा एमआरएनए सरळ सरळ समोरसमोर सरकतो आणि टीआरएनए काय करतो या मेसेजला रीड करतो आणि त्या रीड केल्यानंतर ते जे माहिती आहे त्याच्यानुसार हे प्रत्येक टीआरएनए काय करतो स्वतःवरला अमायनो ऍसिड रिलीज करतो आणि या अमायनो खूप सारे अमायनो ऍसिड इतर एकत्र येतात आणि फॉर्म करतात. काय फॉर्म करतात तर चेन ऑफ अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिडची चेन आणि हे अमायनो ऍसिडची चेन ज्यावरती तयार होते आणि याची काय होते इन फोल्डिंग होते. कशाची या चेनची ज्यावरती इन फोल्डिंग होते तेव्हा तो एक पर्टिक्युलर शेप धारण करतो आणि ते पर्टिक्युलर शेप धारण केला त्यावेळेस आपण त्याला म्हणतो प्रोटीन. काय म्हणतो प्रोटीन. म्हणजे प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन तयार होतात ते कशापासून बनलेले असतात तर या एमआरएनए पासून. आणि त्या प्रोटीन जे असते ते प्रोटीन काय त्या प्रोटीनमध्ये काय कंटेंट राहते तर अमायनो ऍसिड राहते. त्याच्यामध्ये काय राहते अमायनो ऍसिड. आणि हे जे चेन बनलेली आहे कशाने बन हे जे अमायनो ऍसिडचे ग्रुप्स आहेत ते एकमेकांना कोणत्या बॉन्डनं जुळलेले आहेत तर हे जुळलेले असतात पेप्टाइड बॉन्डनं. कशाने जुळलेले असतात पेप्टाइड बॉन्डनं. तर अशा प्रकारे या जीनचं काय झालेलं आहे एक्सप्रेशन झालेलं आहे. या जीनला विविध काय वेगवेगळ्या काय स्टेपमधून जावं लागते आणि काय तयार होते प्रोटीन होते. तर काही प्रोटीन जे असतात ते काय करतात या पूर्ण बॉडी या सेलला कंट्रोल करतात. आणि सेल कुठं असते तर आपल्या बॉडीमध्ये. जे आपल्या बॉडीमधलं जे कंट्रोल आहे सेलचं जे कंट्रोल आहे ते कोण करणार आहे तर डीएनए करणार आहे. अशा प्रकारे हा जीन एक्सप्रेशन नावाचा पार्ट आपण बघितलेला आहे.